प्रेक्षक हो, संत तुकाराम महाराजांनी सांगितलंय वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंचरे. अगदी अशाच पद्धतीने राज्य मराठी पत्रकार संघातील पत्रकार बांधवांच्या हस्ते नुकतेच छत्रपती संभाजीनगर येथे वृक्षारोपण करण्यात आले आहे. सध्या संभाजीनगर येथे वास्तव्यास असलेले पारनेर तालुक्याचे सुपुत्र वृक्षमित्र समाजसेवक पोपटराव रसाळ यांची राज्य मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार बांधवांनी भेट घेतली. संभाजीनगरमध्ये प्रवेश करताच पोपटराव रसाळ आपल्या दोन्ही हातामध्ये वृक्ष घेऊन गाडीसमोर धावतच आले आणि भारत माता की जय अशी जोरदार घोषणा दिली. यावेळी पत्रकारांनाही राहवले नाही, मग पत्रकारांनीही घोषणा दिल्या. मग रसाळ यांनी सर्वांना छत्रपती संभाजीराजे नावाची राज्यातील पहिली वृक्ष बँक दाखवली. या वृक्ष बँकेच्या कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि सदस्य आदी सर्व पदांवर कुणीही व्यक्ती नसून झाडांचीच निवड केली आहे. या बँकेच्या अध्यक्षपदी वडाचे झाड आहे. सदर वृक्ष बँकेचे लोकार्पण ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे, आमदार निलेश लंके, आमदार संजय शिरसाट यांच्या हस्ते झालेले आहे. संभाजीनगर परिसरामध्ये पोपटराव रसाळ यांच्या माध्यमातून व काही सेवाभावी संस्था व लोकांच्या सहकार्यातून मोठी वृक्ष लागवड करण्यात आली असून यामध्ये अनेक औषधी वनस्पती आहेत. येथे वाढलेले उंच उंच वृक्ष पाहिल्यानंतर रसाळ यांच्या कार्याच्या उंचीची कल्पना येते. यावेळी पत्रकारांच्या वतीने वृक्ष लागवड करत असताना छत्रपती संभाजीनगरला पाऊस आणणार कोण, झाडांशिवाय आहेच कोण, राज्य मराठी पत्रकार संघाच्या नावाने चांग भले, नका तोडू नका जाळू, झाडे लावू झाडे जगवू अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी समाजसेवक वृक्षमित्र पोपटराव रसाळ यांच्या हस्ते पत्रकारांना वृक्ष भेट देण्यात आली. पोपटराव रसाळ यांच्या कार्याने अक्षरशः सर्व पत्रकार प्रभावित झाले होते. वृक्षारोपणानंतर सर्वांनी बीबीका मकबरा या ऐतिहासिक स्थळाला भेट दिली. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अहमदनगर जिल्हा सचिव दत्ता गाडगे, पारनेर तालुका अध्यक्ष विनोद गायकवाड, उपाध्यक्ष सुरेश खोसे, सचिव बाबाजी वाघमारे, पारनेर शहराध्यक्ष संतोष तांबे, पत्रकार आनंदा भुकन आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना काही प्रतिक्रिया दिल्यात राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हा सचिव दत्ता गाडगे व वृक्षमित्र समाजसेवक असलेल्या पोपटराव पवार यांनी. याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दत्ता गाडगे यांनी. पाहुयात बातमी सविस्तर. पारनेरचा सुपुत्र आणि औरंगाबाद सारख्या एका मोठ्या शहरामध्ये वृक्ष लागवड करून त्या ठिकाणी ते वृक्ष जगवण्याचं काम करतं. त्याचप्रमाणे त्यांना साथ देणारे असंख्य हात त्यांच्यासोबत कायमच आहेत. आणि हे करत असताना आज आम्ही त्यांच्या या छत्रपती संभाजी राजे वृक्ष बँकेला भेट दिली. या ठिकाणी विविध प्रकारचे वृक्ष त्यांनी लावलेले आहेत. पिशव्यांमध्ये छोटी छोटी रोपं तयार करून संपूर्ण महानगरामध्ये ती झाडं लावण्याचं काम साहेबांच्या माध्यमातून झालं आहे. जसं पारनेर तालुक्यामध्ये पद्मभूषण श्री अण्णासाहेब हजारे, त्याचप्रमाणे पद्मश्री पोपटराव पवार यांचं जसं कार्य आहे, अगदी याच तोलामोलाचं कार्य आदरणीय पोपटराव रसाळ साहेबांचं आहे. स्वतः जॉब करत असताना आपल्या कुटुंबाचं एक माध्यम म्हणून फक्त ते नोकरी करतात, परंतु त्यांचं जास्तीत जास्त लक्ष या वृक्षांवर असतं. एक वृक्ष जगला तर एक मुलगा आपण मोठा केल्यासारखं पुण्य असतं. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे असं संत तुकाराम महाराजांनी सांगितलंय, परंतु ते वृक्ष लावत असताना नुसतं लावणे महत्त्वाचं नाही तर ते जगवणं सगळ्यात महत्त्वाचं काम असतं. आणि हे पवित्र कार्य या महाराष्ट्रासाठी एक प्रेरणादायक असं कार्य आदरणीय पोपटराव रसाळ साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी औरंगाबाद शहरामध्ये होतंय. गेल्या 16 वर्षापासून या परिसरामध्ये मंडळी या ठिकाणी पर्यावरणावरती काम करत आहेत. आणि लोक सगळी हे लोकांचं कार्य, हे काही पोपट रसाळचं कार्य नाही. सुरुवात जरी पोपट रसाळनी केली असेल तर हे कार्य लोकांचं आहे. लोक उभे राहिले म्हणून 16 वर्षामध्ये जवळजवळ 1,16,000 झाडं पर्यावरणपूरक देशी झाडं लागली. आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे झाडं लावणं सोपं आहे, पण 95% झाडं जगवण्यामध्ये यश आलं, कारण गाव उभं राहिलं. आणि आता 4 वृक्ष बँक चालू केल्या आहेत सरांनी, आणि आता 5वी वृक्ष बँक निगोजला चालू करत आहोत. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे निश्चितच निगोजगाव पारनेर तालुका त्या ठिकाणी निश्चितच मी त्या ठिकाणी प्रयत्न करेन आपल्या पारनेर तालुक्याला हिरवागार करण्यासाठी.